अनुपम भोलेच्या गजरात भाविकांची ब्रह्मगिरी पर्वताकडे कूच. पाहूया सविस्तर बातमी. आज श्रावणातला तिसरा सोमवार. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवार निमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पहाटेच्या सुमारास भगवान महादेवाची विधिवत पूजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करून देण्यात आले. दरवर्षी तिसऱ्या सोमवारी देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी येत असतात. सकाळपासून जवळपास 1,00,000 अधिक भाविकांनी हर हर महादेव बम बम भोलेचा गजर करत ब्रह्मगिरी पर्वत रांगांकडे कूच केली आहे. दरम्यान प्रदक्षिणा मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगारातून जवळपास 250 ज्यादा बसेसची सोय देखील करण्यात आली. तसेच भाविकांना दर्शन घेताना गैरसोय होऊ नये यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाकडून मंदिर आवारात ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अमर सोळंकी.